गुड मॉर्निंग आनंदराव. गुड मॉर्निंग देशमुख साहेब. या ना, बसा. आज प्रकृतीत सुधारणा दिसते. मानसीतही आल्या होत्या. ती इथे आली, तिने स्वयंपाक केला, येताना ज्यूस सुद्धा घेऊन आली होती. पण देशमुख साहेब तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत नाही झाली माझी. नुसतं तिच्याकडे बघितलं तरी स्वतःचीच लाज वाटली मला. पण त्या आल्या, बोलले नसेल तुमच्याशी काही, पण तुमची व्यवस्था लावून गेल्या. खरंय देशमुख साहेब, मला कधी कधी ना खूप आश्चर्य वाटत. परमेश्वर सुद्धा एकाच वेळेला माझ्यासारखी अत्यंत घाणेरडी माणसं जन्माला घालतो आणि त्याच वेळेला मानसी सारखी माणसं सुद्धा जन्माला घालतो. किती पराकोटीचा वाईट वागलो मी तिच्याशी. पण ती इथे आली आणि माझं सगळं क्या चाह गया. थैंक यू रोहित साहब, आपका ऑफिस मुझे बहुत अच्छा लगा. आपका इंटीरियर स्पेशली तुमची केबिन तर खूपच मस्त आहे. थैंक यू सो मच. मधुराने स्वतः ही केबिन माझ्यासाठी डिझाईन केली आहे. ओ आय सी, युअर वाईफ इज व्हेरी स्मार्ट. हा, स्मार्ट, स्वतंत्र, ठाम. तिला बरोबर माहिती असतं की तिला काय हवंय ते आणि ते कसं मिळवायचं, रादर ते मिळवण्यासाठी काय करायचं. म्हणजे कंपनीत नवीन नवीन गोष्टींमध्ये रिस्क मी घेतो, पण तो रिस्क फॅक्टर सहज करून लोकांसमोर आणण्याचं काम ती करते. तिला बरोबर कळतं समोरच्या माणसाचा उद्देश काय आहे ते. तिच्या कंपनीतल्या प्रत्येक माणसाला ती एका नजरेने ओळखू शकते. तिची कंपनी मिस्टर रोहित, ही कंपनी आपका भी है ना. हा म्हणजे आमच्याच नाही, पण तिची कंपनी म्हणणं सार्थ आहे. अच्छा आहे, आपका रिस्पेक्ट है. नाहीतर जेव्हा हजबंड कमी लेवलला असतो आणि वाईफ हाय लेवलला असते तेव्हा अशी गोष्ट बघायला नाही मिळत. हा म्हणजे आमच्या हरीशच घ्या ना. जाऊ द्या, ती एक मोठी स्टोरी आहे. हा पण मिस्टर रोहित, त्या दिवसाबद्दल सॉरी. हा, त्या दिवशी समजा घोटाळा झाला एकदम. नाही नाही, इट्स ओके. आम्ही दोघांनीही ते लक्षात ठेवलं नाही. मॅडमनी बोलवले. ओके ओके मिस्टर रोहित, आपके बॉस से मिलके आते हैं. मीरा, मीरा काय चाललंय तुझं? रात्री नीट झोपली नाहीस. हे काय चाललंय? कसला विचार करत बसलीस? कितीही म्हटलं ना तरी विचार डोक्यातून जातच नाहीत. किती प्रेम होतं आमचं एकमेकांवर, किती वर्षांचं. असं वाटतं सरळ जाऊन त्याला सांगावं, लग्न करूया आपण. किमान किमान मला माझ्या प्रश्नांची उत्तरं तरी मिळतील. या उत्तरांमुळे आणखीन प्रश्न उद्भवले नाहीत म्हणजे मिळवली. मीरा, तुम्ही प्रश्नांची उत्तरं शोधा आणि शेवटापर्यंत पोचा. नाहीतर मी म्हटलं तसं
या अंतहीन प्रवासाला काहीही अर्थ नाहीये. दीपाबाई, नकट्या नाकावर एवढा राग कशाला? तुम्ही अगदी करेक्ट म्हणताय मामा. ती राधिका म्हणते ना ते बरोबर आहे. नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न येतातच. संकेतचे आई बाबा पण ना अवघड जागचं दुखणं होऊन बसलंय माझ्यासाठी. नाधड त्यांच्यावरती चिडतायत, नाधड सोसतायत. अरे बापरे, प्रकरण खूपच गंभीर झालेलं दिसतंय. येऊ का? अरे या 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 ना या. तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे. हा आता हेच जर का मी तुझ्या घरच्या उंबरठ्यावरती राहून विचारलं ना तर नाही असं उत्तर मिळेल मला. अरे बापरे, हवा फारच गरम वाहतीये. मामा, आमच्या हॉस्पिटलची एक ब्रांच अंटार्क्टिकाला उघडतीये. काय म्हणतो? तिथेच जाऊन नोकरी करावी म्हणतोय. चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय माहितीये का, घरात थंडी वाजायला लागली रे लागली की फक्त आमच्या दीपाची कळ काढायची. म्हणजे काय आहे, घरातलं वातावरण उबदार होईल असं म्हणायचं तो मला. आणि हिचं डोकं तापलं की खिडकीतून हात बाहेर काढून बर्फ घ्यायचा आणि हिच्या डोक्यावर थापायचा. म्हणजे डोकं शांत करा, दोघं मिळून माझी मस्करी करा. तशी हास्यास्पदच ठरले ना मी. आधी याला नकार दिला आणि आता तोच नकार टिचून माझ्या लग्नाच्या आड येतोय. हे बदीपा, आमच्या दोघांचाही तुला दुखवण्याचा काही हेतू नव्हता. संकेत, अरे बाबा, काय प्रगती? काय कसली प्रगती? अजूनही कडाडून विरोध आहे. अरे बापरे. अहो, परवा मी आईला सहज म्हटलं घराला नवीन कलर देऊया. पटकन म्हणाली हे पण त्या दीपाने सांगितलं वाटतं. मी यायच्या आत घराला नवीन कलर दिला पाहिजे. काय असं म्हणाला त्या? अरे काय, मी काय केलं एवढं? मला वाटतं तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करावं. मामा? अरे मामा मामा काय करताय? पळून जाऊन लग्न करा, महिनाभर बाहेरच राहा. आम्ही तुमच्यावर रागावलेलो नाही. घरी परत या अशी जाहिरात आली ना त्यांच्या वतीने की वराती घेऊन परत या. सगळं आलबेल होईल दरम्यानच्या काळात. मामा प्लीज, मला असं हे पळून जाऊन वगैरे लग्न नाही करायचंय. जे काही होईल ते सगळ्यांच्या संमतीने होईल. असं नाही, मग एक काम करा, 40 येईपर्यंत असेच थांबा. अरे काय संकेत, डॉक्टर आहेस ना तू? या दुखण्यावरची तुझ्या आई वडिलांची दुखरी नस तुला सापडू नये. एखादा वीक पॉइंट असेलच ना त्यांचा. मामा, अहो तसं बघितलं तर त्यांचा वीक पॉइंट मीच आहे. मलाच काहीतरी केलं पाहिजे. मामा तुम्ही बघाच, आई बाबांचं दुखणं कसं घालवत होते. अरे दॅट्स अ स्पिरिट. चल चल, अरे मस्त पैकी लगे राह. मला त्यांचं म्हणणं पटतंय विशाल. त्यांना कॉम्पन्सेशन हवंय, तो हक्क आहे त्यांचा. त्यातले कितीतरी लोक मध्यमवर्गीय आहेत, त्यांना नाही परवडत हे असे अचानक समोर आलेले खर्च. त्यांनी आपल्या मुलांना हॉस्पिटलाइज केलं. आपलं तान्हं वर्षाचं मूल म्हटल्यावर कुणीही पैशाकडे बघत नाही. पण जे घडलंय त्यात आपली चूक नसेल तर खर्च केलेल्या पैन पैचा त्यांना मोबदला मिळायलाच हवा. हो ना विशाल, तुझं लक्ष कुठे आहे? मी तुझ्याशी बोलतेय. आहे ना, लक्ष आहे माझं तुझ्याकडे. आय मीन तुझ्या मुद्द्याकडे. मीरा, तू आहेस
म्हणून इतक्या पर्सनल लेवलला जाऊन मी तुला एक रिक्वेस्ट करतो. या केसमध्ये प्लीज अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला सांभाळून घे. कंपनी खूप अडचणींना तोंड देते, म्हणजे रिसेशनचा फटका आहेच, पगार वाढ होत नाही आहे म्हणून संप करणार होते, तो होऊ नये म्हणून बोनस डिक्लेअर केला, त्यात कंपनीला खूप मोठं नुकसान झालंय. एका माल वाहतूक करणाऱ्या व्हॅनला ॲक्सिडेंट झाला, अर्थात त्यात जीवितहानी नव्हती किंवा नुकसान खूप नव्हतं, पण तरी त्रास होतोच ना. या केसमध्ये त्यांना सांभाळून घे. कॉम्पेन्सेशनचं काय होतं आहे ते मी बघीन. आणि आणखीन एक गोष्ट, ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचू देऊ नकोस. ठीक आहे, मी आहे म्हणून सांभाळून घेते. तू आहेस म्हणूनच तर तूच असायला हवंस इथे. तू नसतीस तर काय झालं असतं? नाही नाही, तूच हवीस इथे ह्या केसमध्ये. आणि काय बाकी काय? अयो किती बारीक झाला तो. काय डाएट बेट करता की काय? मला पण सांगा, मी पण करेन. तशी मी फिट आहे पण अजून थोडं. नाही हो काकू, कसलं डाएट आणि कसलं काय. अहो वेळच्या वेळेला 4 घास खायला मिळाले ना तरी चैन वाटते मला हल्ली. ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळता सांभाळता नाकी 9 येत असतात. बरोबर आहे हो, एवढी मेहनत करताय म्हटल्यावर कसं अंगी लागणार. ते सगळं ठीक आहे, पण उद्या कमी जास्त काही झालं तर मी म्हणजे आजारी बिजारी पडला तर. मी कशाला आजारी पडतीये? आपण आजारी पडलो तर आपल्याकडे कोण बघणार या विचारांनीच मी आजारी पडीन म्हणा. नाही मला काही होत नाही. आणि अगदी समजा काही झालंच तरी रोहित मधुरा मानस आहेत की माझी माणसं आहेत की सगळी आहे. आयो पण ते फक्त 2-3 दिवस हो. हे असं सिंगल पेरेंट थोडं कठीण जात आहे तुम्हाला. काय ना काकू, बाय चॉईस कुणालाच आवडणार नाही असा निर्णय घ्यायला. पण मी काय एकटी नाहीये, आपल्या आजूबाजूच्या कितीतरी बायका ही लढाई लढत असतातच. आपणही त्यांच्यापैकीच एक होत असं समजायचं आणि करायचं. असो मी चहा करते तुमच्यासाठी. करू? अयो तुम्ही कशाला करताय, तुम्ही बसा मी करते. नाही तर ती सगळी पिल्लं आल्यावर किलकिल 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 करतील. तुम्ही बसा मी आणते चहा करणं. काय झालं सावकाश सावकाश किती वेळा असं खाऊ नका, ऐकत नाही ना तुम्ही. आई मला सहन नाही होत आहे. मला असं वाटत की आताच डॉक्टर कडे घेऊन जावं लागणार आहे मला. 8 महिना आहे आता, काही नाही तुम्ही आराम करा, बरं वाटेल बघा. तुम्हाला कळतंय का? मला कळतंय, मला त्रास होतोय. आई प्लीज मला डॉक्टर प्लीज. एक मिनिट करते मी काहीतरी. मातेचा फोन. अक्षराव म्या बोलते. हा माते, माते मागे आवाज कोणाचा येतोय? अनिताचा. वय 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 त्याच आहे. ते बघा त्या आता वेळ भरली आहे, मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाते, तुम्ही तिथं या बरं का. अरे बापरे इतक्यात? अहो आता आमच्या नातवाला घाई झाली आम्हाला भेटायची. माते तुम्ही एक काम करा, तुम्ही थांबा तिथेच, मी पोचतोच लगेच. हा अहो तुम्ही नका येऊ, तुम्ही येई पात्र पाळ इथंच होईल. आम्ही त्यांना घेऊन जातो, तुम्ही तिथे हॉस्पिटलला द्या. बरं ठीक आहे, पण तुम्ही गाडी तरी घेऊन जा. अहो आता गाडीनेच नेणार का, चालत नेणार का? ठेवा आता ठेवा.
आई चल चल मैं आईला चल 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 सावका सावका आता सुटका होईल मग तुझी काय काळजी करू नको चल चल कुठल्या कोर्सची माहिती काढतोयस नाही ग पार्ट टाइम जॉब शोधतोय सगळा भार तुझ्यावर कशाला बाकी काही नाही माझा पॉकेट मनी सुटला ना तरी खूप आहे मानस एकदम मोठा झालायस तू आता आनंद मला माहितीये की आज गुरुवार नाहीये शनिवार आहे इनफॅक्ट तू घरी आली असशील हे गृहित धरूनच मी आता लवकर आलोय मला हेही माहितीये की सोमवारपासून जुईची शाळेची परीक्षा सुरू होते तुझ्या सगळ्या धावपळीमध्ये आणखीन काही गडबड नको म्हणून माझ्याकडून जर काही मदत होणार असली तर तेवढंच विचारायला आलोय जुई कुठे आली नाही अजून शाळेत ना अजून आली नाही अरे पण तिची स्कूल बस येण्याची वेळ उठून गेलीय ती अजून घरी नाही आली नाही हॅलो हा मला चौकशी करायची होती सगळ्या स्कूल बसेस गेल्या का गेल्या पण मग काही मुलं मागे राहिली आहेत का नाही मग कुठल्या वर्गाला थांबून ठेवलंय असं काही केलंय का नाही थँक्यू सगळ्या स्कूल बस वेळेवर गेल्यात मग जुई कशी नाही आली सायलीकडे असेल तू तिला फोन कर ती अशी जात नाही रे शाळेतून परस्पर कोणाकडे हॅलो हा सायली मी जुईची आई बोलते अगं जुई तुझ्या घरी आहे का काय जुई स्कूल बस मध्ये नव्हतीच असं कसं होईल ओके ओके मानसी मानसी प्लीज जुई स्कूल बस मानसी 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 प्लीज तू काळजी करू नकोस मी तिच्या शाळेपासून घरापर्यंतच्या रस्त्यावर सगळीकडे शोधतो तिच्या ओळखीच्या मैत्रिणींकडे जाऊन तिला शोधतो हवं तर तू प्लीज रिलॅक्स प्लीज मानस चल नको चल मी आलोच थांब आलो